युरोपमधील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा भारतातील उद्योग क्षेत्रावरही परिणाम होणार असल्याचं मत प्रिसिजन कॅमचॅपचे चेअरमन यतीन शहा यांनी व्यक्त केलं. प्रिसिजन कॅमचॅपचे चेअरमन यतीन शहा यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून नोव्हेंबर महिन्यात तिथे लॉकडाऊन आहे, त्यामुळे याचा फटका भारतातील उद्योगधंद्यांना बसणार असल्याचं यतीन शहा म्हणाले. कोरोना महामारीच्या काळात आंबेडकर जयंती आमची कोरडीच गेली, यंदाची दिवाळी तरी तशी घालवू नका असं म्हणत कामगार नेत्यांनी वाढीव सानुग्रह आणि ऍडव्हान्स पालिका आयुक्तांनी द्यावा अशी न्यायिक मागणी केली आहे. मागील कोरोनाच्या महामारी काळात पालिका कर्मचाऱ्यांना झोकून आपल्या जीवाची पर्वा न करता काम केलं. त्याच दरम्यान एप्रिल महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिळणारं सानुग्रह अनुदान आणि ऍडव्हान्स मिळालं नव्हतं, तसं आता घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दहा हजार मराठा बांधवांना एकत्र घेऊन पंढरपूर ते मुंबई मंत्रालय अशी पायीवारी काढणार आहोत. जीव गेला तरी चालेल, पण आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका सकल मराठा समाज संघटनेचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी अकलूज इथं पत्रकार परिषदेत मांडली. 7 नोव्हेंबर पासून पंढरपूर इथं पांडुरंगाचं दर्शन घेऊन मुंबईला पायी जाण्याचा निर्णय सकल मराठा समाज संघटनेतील नेत्यांनी घेतलाय. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या 6, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी प्रिसिजन गप्पा आयोजित करण्यात आले. त्या कार्यक्रमाचं यंदाचं 12वं पर्व असून सोलापूरकरांना गप्पांची दिवाळी यंदा प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरून ऑनलाईन अनुभवता येणार आहे. प्रिसिजन कॅम्पचे चेअरमन यतीन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत यंदाच्या प्रिसिजन गप्पांबाबत माहिती दिली. कोरोना महामारीमुळे आपण यापूर्वीचे सण उत्सव सार्वत्रिक साजरे न करता घरात राहूनच साजरे केले, त्याप्रमाणे यंदाची दिवाळी देखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून घरात राहूनच साजरी करावी, दीपोत्सव करावा, मात्र प्रदूषणाला आमंत्रण देणारे फटाके फोडू नयेत असं आवाहन जोडवाई पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आप्पासाहेब पाटील वडगबाळकर युवा मंच आणि कर्नाटकाच्या बंगळुरू येथील इन्फोसिस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना भीमा नदीकाठच्या पूरग्रस्त सुमारे 1200 कुटुंबियांना धान्याचं आणि संस्थारोपयोगी वस्तूंचं किट वाटप करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा आणि सीना या नदीकाठी असलेल्या तेलगाव भीमा, खानापूर, कुसूर, वांगी, वडगबाळ, मनगोळी आदी गावातील आणि शेतातील कुटुंबियांचं पावसामुळे आणि महापुरामुळे अतोनात नुकसान झालं. केंद्रीय कृषी बिलाच्या विरोधात अक्कलकोट तालुका काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात समन्वय देशभरात कृषी आंदोलन उभं करण्याच्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्कलकोट तालुका काँग्रेसच्या वतीनं तहसील कार्यालयावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. सोलापुरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडतेच आहे. सोमवारी 20 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा आता 9632 वर पोहोचला. आता ही संख्या आणखी किती वाढत जाणार असा सवाल सतावतोय. प्राप्त अहवालानुसार उपचार दरम्यान दोघा व्यक्तींचा मृत्यू झाला, यामुळे आजवरची बळींची संख्या 537 इतकी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कोरोनाचा कहर वाढतोच आहे. सोमवारी 107 जण पॉझिटिव्ह निघाले, त्यामुळे ग्रामीण भागातील बाधितांचा आकडा हा आता 31262 वर पोहोचलेला आहे. दुसरीकडे 5 जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आता या बळींची आजवरची संख्या 927 वर पोहोचली आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेने दिवाळीनिमित्त आकर्षक कर्ज योजना लागू करून ग्राहकांना लाभ देण्याचं ठरवलं. यामध्ये सर्वप्रथम बदललेल्या शैक्षणिक पद्धतीनुसार सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल संगणक यावर शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यासाठी लॅपटॉप, मोबाईल, प्रिंटर, आयपॅड, स्कॅनर इत्यादी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ₹1,00,000 कर्ज केवळ 9% व्याजदराने मिळणार आहे. नाममात्र प्रोसेसिंग फीस आणि केवळ 1 जामीनदार यामध्ये हे कर्ज घेता येणार आहे. यंत्रमाग कामगारांना किमान 10% बोनस मिळावा अशी मागणी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केली आहे. सोलापूर शहरात 70 ते 80 हजार यंत्रमाग कामगार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या किमान 3 महिन्यांपासून कामच नव्हतं, त्यामुळे यंत्रमाग कामगारांचं कुटुंब अत्यंत हालाकीचं जीवन जगत आहे. त्यांना दर दिवाळीला यंत्रमाग कारखानदारांकडून बोनस दिला जातो. यावेळी बोनस किमान 10% देऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा असं निवेदन डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी दिलंय.
हजर तिक्रार अली सोशल ग्रुपच्या वतीनं ईद ए मिलाद निमित्त हिजामा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं सोलापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यानिमित्तानं शहरात खतना कॅम्प, रक्तदान शिबिर तसंच समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान बुधवार बाजार परिसरातील हजरत इक्रार अली सोशल ग्रुपच्या वतीनं ईद ए मिलादचं औचित्य साधून हिजामा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रतापनगरीतील महापालिकेच्या वलनिस्थान प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचं झालेल्या नुकसानची भरपाई पालिकेनं द्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी आरमारनं पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेचं प्रतापनगर येथे शहरातील सांडपाण्यावर निचरा करून त्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी 2018 प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे. संबंधित प्रकल्प कार्यान्वित करण्यापूर्वी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ते नियोजन करणं गरजेचं असताना महानगरपालिकेनं घाई गडबडीनं प्रक्रिया युक्त सांडपाणी पाटबंधारे खात्याच्या कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय बेकायदेशीरित्या कॅनॉलमधून विसर्गित केलेला आहे.